राज्यात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकींच्या मतमोजणीत 10 पैकी 8 महानगरपालिकांमध्ये भाजपची सत्ता स्थापन होते असं दिसतंय. मुंबईत शिवसेना 88 जागांसह आघाडीवर आहे, तर भाजपनेही 78 जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे मुंबईत त्रिशंकू होणार का काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर पुण्यात 74 जागांसह भाजप एक सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आलाय. विशेष म्हणजे अजित पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतही भाजपनं 21 जागा मिळवल्या आहेत. तर दुसरीकडे जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये लातूरमध्ये भाजपनं संभाजी पाटील निलंगेकरांच्या नेतृत्वाखाली स्पष्ट बहुमत मिळवलंय. निवडणुकीसंदर्भात अशाच अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा मुंबई तरुण भारतचं यूट्यूब चॅनल. नमस्कार.